ठाणे तालुक्यातील चोंबूतमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नागरिकांनी लोकसहभागामधून 10 बेडच्या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. ग्रामपंचायत चोंबूत व शेळके ग्रुप यांच्या विशेष सहकार्यामधून उभारलेले हे पहिलेच कोविड सेंटर असून यामध्ये 2 ऑक्सिजन बेड सुद्धा आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी या कोविड सेंटरचे लोकार्पण केले आहे. याप्रसंगी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, उद्योजक सुनील शेळके, जितेश सरडे, राहुल झावरे, लक्ष्मण घोलप, ग्रामसेवक स्वप्नील आंबेडकर, रावसाहेब माळी, प्रणल भालेराव, उपशिक्षण अधिकारी प्रशांत नरवडे, नितीन घोलप, ज्ञानेश्वर म्हस्के, दत्तात्रय कोल्हे, अशोक म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले आहेत आमदार निलेश लंके पाहूयात. कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येकाला या कोरोनाच्या संकटामध्ये मदत केली पाहिजे, त्याच हेतूने या ठिकाणी चोंबूत ग्रामपंचायत आणि चोंबूतचे माझे सर्व सहकारी आणि विशेष करून ज्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी एक कोविड सेंटर सुरू झालं असे आमचे सहकारी सुनील शेळके, या सर्व शेळके परिवार आणि या चोंबूतकरांना धन्यवाद देतो की म्हणजे आपल्या गावातली गावातला पेशंट आपल्याच गावात आपण त्या ठिकाणी व्यवस्थित केला पाहिजे, म्हणजे आपलं गाव आपणच सुरक्षित ठेवलं पाहिजे. म्हणजे इतका चांगला हेतू या ठिकाणी, म्हणजे किती धन्यवाद द्यावा तेवढे कमी. या ठिकाणी आमचे ग्रामसेवक आंबेडकर भाऊसाहेब असू, नितीन असू, तिकडे आमचे गट शिक्षण अधिकारी सुद्धा या ठिकाणी गावासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. सगळ्या मंडळी माझे सर्व तरुण सहकार्याने इतकं चांगलं या ठिकाणी संकल्पना मांडली आणि ती सुरू केली. सगळ्यात महत्त्वाचं आपण पारनेर भाळवणी या ठिकाणी 1800 बेडचं कोविड सेंटर सुरू केलं, त्याच धर्तीवर असे जर प्रत्येक गावागावात जर कोविड सेंटर सुरू झालं तर 100% आपण या कोरोनाला हरवल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या गावात जर कोविड सेंटर सुरू झालं तर एखाद्याची टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्यानंतर तो लगेच आपल्या कोविड सेंटरशी संपर्क साधला जाईल आणि त्याला वेळेत उपचार मिळाल्यानंतर ते पेशंट लवकरात लवकर व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. सर, तालुक्यातील इतर गावांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? जसं चोंबूतमध्ये इतर गावांना सुद्धा संदेश हाच देऊ इच्छितो की मी ज्या पद्धतीने चोंबूतकरांनी केलं, ज्या पद्धतीने आमच्या शेळके परिवारांनी केलं, अशा पद्धतीने प्रत्येक गावात दानशूर व्यक्ती पुढे आली पाहिजे. त्या गावागावात कोविड सेंटर सुरू केलं पाहिजे. जर असं प्रत्येक गावागावात परिसरात कोविड सेंटर सुरू झालं तर 100% हे संकट आपण लवकरात लवकर परतवून लावल्याशिवाय राहणार नाही. प्रतिष्ठानमार्फत काय मदत असणार आहे कोविड सेंटर? शेवट प्रतिष्ठानमार्फत काय मदत असणार यापेक्षा चोंबूतकर आणि हा परिवार या कोविड सेंटरला ज्यावेळेस जी अडचण येईल त्यावेळेस त्या अडचणीत त्या ठिकाणी मदत करण्याचं काम माझं राहणार आहे ना. म्हणजे प्रतिष्ठान याला काय मदत करील? शेवट हे कोविड सेंटर जरी आज तुमच्या चोंबूतकरांनी सुरू केलं तरी ती जबाबदारी माझी आहे ना. आज तुम्ही माझी जबाबदारी हलकी करू राहिलेली, त्यामुळं या ज्या ठिकाणी तुम्ही कमी पाडणार तिथं मला त्या ठिकाणी हनुमानाच्या भूमिकेत यावंच लागणार आहे ना, मदत करावंच लागणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही असे एक आमदार आहात आणि तुमचं सोशल मीडियावरती असं एक बोलबाला आहे की एक कोरोनाच्या महासंकटामध्ये खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला राज्यमंत्री व्हावं अशी बऱ्याच कार्यकर्त्यांची मागणी आहे, यावर तुमचं काय मत आहे? अशी मागणी होती. मंत्रीपद मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी मिळणं हा गुण बाकी. आता सगळ्यात महत्त्वाचं जे संकट आले देशावर त्या संकटातून आपल्या मायबाप जनतेला बाहेर काढणं महत्वाचं आहे. हे या मंत्रीपद या गोष्टीला मी महत्व देत नाही. मला सगळ्यात महत्वाचं माझे हे कुटुंबातील लोक वाचवायचे आहेत. माझ्या पुढे एकच प्रश्न आहे, तुम्ही पाहिला असेल ना मी 20 घंटे कोविड सेंटरला असतो. आज आपल्या कोविड सेंटरचा आपण शुभारंभ 2:00 करणार होतो. मी आलो किती वाजता? 7 आलो. अरे मी पूर्ण वेळ 20 घंटे कोविड सेंटरला असतो. 20 घंटे म्हणजे मी धोका पत्करून असतो. शेवट मी हा विचार करतो, मी असुरक्षित असलो तरी चालेल, माझे ही सगळं कुटुंब सुरक्षित असलं पाहिजे. त्यामुळे हे मंत्रीपद वगैरे महत्वाचं नाही, लोकच नाही जगले तर काय हे मंत्रीपद याला काय महत्व आहे काय? त्याच्यामुळे काय हे पदविधाचं महत्व नाही. मी आमदार नाही आज, पण मी एक कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, म्हणून काम करतोय मी.
प्रतिनिधी स्वप्नील भालेराव, मायभूमी न्यूज, पारनेर। मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।